पनवेलसह तळोजा उरण नावाशेवा कामोठे आणि हिल लाईन पोलीस स्टेशन परिसरातून महागडे ट्रेलर ट्रॉली चोरणाऱ्या टोळीतील दोघा जणांना तळोजा पोलिसांनी गजाड केले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत एकूण 15 ट्रॉली आणि त्याची बाजारी किंमत 59 लाख रुपये इतकी आहे ही हस्तगत करण्यात आल्याची माहिती सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून परिमंडळ 2 पनवेल हद्दीतील ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये तळोजा उरण नावाशेवा कामोठे या परिसरातील भागांमधील संख्या जास्त होती. नुकतीच तळोजा परिसरातील एक ट्रेलर ट्रॉली चोरीस गेली होती. या संदर्भात पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या आदेशाने व सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे तसेच विठ्ठल दामगुडे यांच्या मार्गदर्शनानुसार तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण यांनी एका पथकाची स्थापना केली. हे पथक वेगवेगळ्या ठिकाणी तपास करीत होते. दरम्यानच्या काळात तळोजा हद्दीतील व टोल नाका परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून गुन्ह्याचा तांत्रिक तपास करीत असताना एक इसम ट्रेलर ट्रॉली घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्या गाडीच्या नंबरच्या आधारे सदर गाडीच्या मालकाला ताब्यात घेतले असता अधिक चौकशीसाठी तो मालक व ट्रेलर चालक तसेच इतर दोघे जण एकत्र येऊन अशा प्रकारचे ट्रेलर चोरी करून सदर ट्रेलर दुसऱ्यांना भाड्याने देत होते असे निष्पन्न झाले. आतापर्यंत या दोघांकडून 15 ट्रेलर हस्तगत करण्यात आले आहेत. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण करीत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला अचानक ट्रॉली फक्त ट्रॉलीच्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये अचानक नवी मुंबईच्या खास करून पनवेल डिव्हिजनमध्ये वाढ निदर्शनास आली आणि या महिन्याच्या 12 तारखेला तळोजा पोलिसांना आणखीन एक गुन्हा दाखल झाला. या अगोदर अंदाजे 11 गुन्हे दाखल झालेले आहेत ऑलरेडी. त्यानंतर सी पी सर असतील, DCP साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा पोलीस स्टेशनच्या सिनियरने आदेश देण्यात आले की आणि त्यांनी एक खास विशेष पथक स्थापन केलं आणि त्या पथकाने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करून CCTV वगैरे फुटेज चेक केले तर असं निदर्शनास आलं की एक एम्प्टी हॉर्स तिथून नाक्यावरून त्याचा चेक करतो. त्यामुळे त्या ट्रेलरचा पूर्ण डिटेल काढण्यात आले, नंबर मिळवण्यात आला आणि त्या मालकाला कॉन्टॅक्ट करणे नंतर मालकाच्या एकंदरीत खात्यामध्ये विसंगती निर्माण झाल्यानंतर मालकावरच आम्हाला डाऊट आला. त्याला तसंच त्या ड्रायव्हरला त्या चालकाला आम्ही ताब्यात घेतलं आणि वेगवेगळे इंट्रोडक्शन केल्यानंतर असं लक्षात आलं की हे हा जो हॉर्स आहे याच्या मदतीने वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीतून ह्या ट्रॉल्या चोरीला जात होत्या. अशा एकूण ह्या 11+4 अशा 15 ट्रॉलीज तळोजा पोलिसांच्या पथकाने सिनियर PI त्यांचे PI क्राईम असतील डिटेक्शन ऑफिसर या सर्वांनी आता प्रयत्न करून आतापर्यंत 15 ट्रॉलीज हस्तगत करण्यात आलेले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.